नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध जगदीश देशपांडे. माझे वडील जगदीश भास्कर देशपांडे यांना 2 दिवसापासून छातीत दुखत होतं, चालताना वगैरे दम लागत होता. त्यामुळे आम्ही पहिला एका डॉक्टरांना कन्सल्ट केलं. तिथं आम्ही सगळं अँजिओग्राफी, ECG, 2D इको सगळं केल्यावर आम्हाला कळवलं की एका साईडला 100% ब्लॉकेज, दुसऱ्या बाजूला 90% आणि एक वेन जी खाली खालच्या साईडला जाते तिथं 80% ब्लॉकेज आहे. त्यामुळे मग त्यांनी आम्हाला बायपास सजेस्ट केलेलं. कारण बायपास हे खूप मोठं सर्जरी असल्यामुळे आणि त्यांचं वय पण जास्त असल्यामुळं आम्हाला सगळे म्हणत होते की शक्यतो बायपास अवॉइड करा आणि जे डॉक्टर एंजिओप्लास्टी करतील त्यांच्याकडे तुम्ही रेफरन्स द्या. म्हणून मग मी माझे जे ओळखीचे आहेत मित्र सचिन कुंभार सर त्यांना कॉल करून विचारलं की असं असं झालं आहे काय करूया. मग ते म्हणते की सेकंड ओपिनियनसाठी तुम्ही डॉक्टर सचिन पाटील यांच्याकडे या, आपण तिथं परत तुमच्या टेस्ट लागल्यात सगळ्या परफॉर्म करू आणि मग डिसिजन घेऊ. म्हणून मग आम्ही सचिन पाटील सरांकडे आलो. एंजिओग्राफी परत आम्ही रिपीट केली, त्यामध्ये ते ब्लॉकेजेस वगैरे सगळे होते. खरं सर म्हणते की बायपासपेक्षा पण एंजिओप्लास्टीनं हे पूर्ण होऊ शकते आणि पेशंट 100% रिकवर होईल. असं करून आम्ही मग एंजिओप्लास्टी करायचा डिसिजन घेतला. फ्रायडेला ॲडमिट झालो, सॅटर्डेला सरांनी एंजिओप्लास्टी केली आणि 100% सक्सेसफुल झाली आणि आम्हाला मंडेला सरांनी डिस्चार्ज पण दिला. त्यामुळे सेकंड ओपिनियन घेतल्याचा आम्हाला फायदा पण झाला, प्लस सचिन पाटील सरांचा जो काही एक्सपिरियन्स आहे त्यांचा पण आम्हाला खूप फायदा झाला. त्यामुळे आम्ही आता एकदम पूर्णपणे 100% सॅटिस्फाईड आहे सचिन सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व्हिसेसबद्दल. पेशंटला इथं कुठलाही त्रास होत नाही, मॅनेजमेंट पण खूप चांगली आहे, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष असतं. पेशंटला वेळेवर औषध, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते पण ते लगेच त्याच्यावरचे सोल्युशन्स देतात. आपल्यालाही फोन करून सांगतात जर काही सिरियस मॅटर वगैरे काय असेल तर. त्यामुळं 100% सेफ आणि सेक्युअर हॉस्पिटल असेल तर ते सचिन पाटील सुपर स्पेशालिटी.